कर्जबाजारीपणातून आत्महत्येचं आणखी एक प्रकरण देगाव इथं घडलं. यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायानं गळफास घेऊन आपला जीवन प्रवास संपवला. सातवा वेतन आयोग लागू झाला नाही तसंच कर्ज झाल्यानं देगाव येथील जनावरांच्या दवाखान्यात एका कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. नागनाथ दगडू शिंदे वय 48 राहणार तेलगाव तालुका उत्तर सोलापूर असं आत्महत्या केलेल्या शिपायाचं नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी दवाखान्यात कोणी नव्हतं. दवाखान्याच्या स्टोअर रूममध्ये नागनाथ शिंदे यानं गळफास घेतला. काही वेळानंतर डॉक्टर दवाखान्यात आले. दरवाजा आतून बंद असल्यानं डॉक्टर आणि खिडकीतून पाहिलं असता आत्महत्येचा प्रकार समोर आला. मी डॉक्टर किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर. काल संध्याकाळी 7 वाजता आमच्या देगाव उत्तर सोलापूर येथील दवाखान्यातील आमचे कर्मचारी श्री शिंदे यांनी काल आत्महत्या केलेली आहे. त्या संदर्भात त्याचा सगळा पोस्टमार्टमचा रिपोर्ट वगैरे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथं आल्यानंतर तो पूर्ण झालेला आहे. परंतु सर्व त्यांच्या कुटुंबियाच्या भावना लक्षात घेता, जी काही त्यांच्या अनुकंपाच्या तत्वावर त्यांच्या मुलांना घेण्यासाठी त्यांनी ते कुटुंबानं त्यांची इच्छा व्यक्त केली, त्या संदर्भात मी माझ्या वरिष्ठाशी संपर्क साधून जेवढ्या होता होईल तेवढ्या या प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई करण्याच्या संदर्भात किंवा त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नात माझा विभाग आणि मी, माझे कर्मचारी सर्व त्याच्यामध्ये त्या शिंदे कुटुंबियाच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि त्यांनी आत्महत्या केली ती कर्जबाजारीपणाला शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ते कर्जबाजारी होते आणि कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना जे काय बाकीचा त्रास होत होता ते सहन झाला नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी चिठ्ठे लिहिलेत आणि त्याचा पुरावा सोडून त्यांनी आत्महत्या केलेली. या आत्महत्या केलेल्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे किंवा त्या व्यक्तीच्या ज्या काही इच्छा होत्या त्या किमान त्याच्या पाल्याला तर मिळाव्या, त्याच्या मुलाला मिळावं किंवा त्याच्या पत्नीला मिळावं, त्याच्या कुटुंबियाला त्याचा फायदा शासनाच्या वतीनं जे काय मिळायचं आहे ते मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. शेती कर्जासाठी त्या ठिकाणी त्यांनी बँक असेल, पतसंस्था असेल, अशा विविध ठिकाणून त्यांच्या नातेवाईकांच्या माहितीप्रमाणे अंदाजे 3 ते 3.5 लाखाचं कर्ज त्या ठिकाणी घेतलं होतं. जिल्हा परिषदेच्या पतसंस्थेच्या कडून 1.5 लाखाच्या आसपास अमाऊंट त्यांनी घेतली होती वैयक्तिक कर्जापोटी. आणि त्या ठिकाणी नातेवाईकाचं बी म्हणणं आले की ती कर्जाची परतफेड करताना त्यांना हॅरॅसमेंट होत होती. वास्तविक पाहता प्रशासनानं ह्यात गांभीर्याने लक्ष घालून 2-3 लाखासाठी जर माणसाचा जीव जात असेल तर ही फार खेदाची बाब आहे. प्रशासनानं गेलेला माणूस तर आता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी जातीनं त्यात लक्ष घालून ज्या शिंदे ह्या व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे त्याच्या घरच्याला प्राधान्यानं सेवेत रुजू करून घ्यावं आणि त्या कुटुंबावर जो आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या कुटुंबाची पुढची उपजीविका करण्यासाठी त्या ठिकाणी प्राधान्याने विचार करावा. त्यांनी त्वरित देगाव पोलीस चौकीला ही घटना कळवली. नागनाथ शिंदे यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. दरम्यान नागनाथ शिंदे यांच्या खिशात चिठ्ठी आढळली असून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही तसंच कर्जबाजारीपणाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.